नमस्कार, महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मी मंत्रालयात आहे. हे मंत्रालय जे आहे, या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री बसतात, त्यानंतर मंत्री बसतात, सचिव बसतात आणि हे मंत्रालय चालतं मंत्रिमंडळावर, मुख्यमंत्र्यांवर. पण या मंत्रालयात येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे, कोण मंत्री होणार आहे, कुणाचं सरकार येणार आहे, महाविकास आघाडीचं की महायुतीचं, महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो नेमका कसा असेल आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे 96-96-96 म्हणजे तीन पक्ष मेजर पक्ष आहेत, फॉर्म्युला ठरलेला असं सूत्र म्हणतात. माझ्यासोबत कोण आहेत? माझ्यासोबत मंत्रालयात येणारे, मंत्र्यांसोबत बोलणारे, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणारे, अधिकाऱ्यांसोबत बोलणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांना पत्रकारितेचा अनुभव आहे आणि ज्यांच्या बातम्या काही दिवसातच खऱ्या ठरतात. राजन पारकर माझ्यासोबत आहेत, मधु कांबळे माझ्यासोबत आहेत, भगवान परब माझ्यासोबत आहेत, पांडुरंग म्हस्के माझ्यासोबत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला ठरलाय का महाविकास आघाडीचा, थेट एक प्रश्न घेऊन चौघांकडे जाणार आहे. चौघांचं काय मत आहे हे जाणून घेऊया. राजन, फॉर्म्युला ठरलाय महाविकास आघाडीचा? अद्याप अजिबात नाही. फॉर्म्युला काय ठरलेलं नाही अजून. फॉर्म्युला नाही ठरलेलं अजिबात नाही, पण सर्व तिन्ही पक्ष समसमान जागा लढवतील असा अंदाज आहे. फॉर्म्युला ठरलाय? नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून तरी ठरलेलं नाही. पण समान वाटप होणार आहे. शरद पवार सुद्धा बोललेत कोण छोटा नाही कोण मोठा नाही. संजय राऊत तुम्ही बोललेत कोण छोटा नाही कोण मोठा नाही. मी स्वतः नाना पटोले यांच्याशी बोललो आहे. नाना पटोले म्हणतात लोकसभेत आम्ही एक पाऊल पाठी होतो, विधानसभेतही तसं होणार. पण मला पांडुरंग हे सांगा की महाविकास आघाडी एकत्रित राहील असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी एकत्रित राहील, पण समसमान फॉर्म्युला जो आहे तो समसमान म्हणजे सारख्याच जागा असं नाही, तर प्रत्येक पक्षाची जी ताकद आहे त्या ताकदीनुसार जागा वाटप होईल, त्यालाच समसमान म्हणता येईल. म्हणजे समन्याय ज्याला आपण म्हणतो तसं वाटप होईल. समान वाटप होईल म्हणजे तिघांपैकी कोणी नाराज होणार नाही. पण आता लोकसभेला कोणी नाराज झालं होतं? उद्धव ठाकरेने जास्त जागा, काँग्रेसला कमी जागा, असं तर प्रचारात तर कुठे दिसलं नाही, कारण नाहीतर लगेच दिसून आलं असतं ते. आता मला मला हे सांगा की समसमान वाटप होईल ही खरी कसोटी आहे महाविकास आघाडीची, कारण लोकसभा निवडणुकीत त्यांना जे यश मिळाले ते पाहता आता प्रत्येक पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतला आपल्याला जास्तीत जास्त किती जागा लढायला मिळतील यासाठी प्रयत्न करणार, आणि त्यामुळे जे जागा वाटप आहे त्यामध्ये कशी एकवाक्यता आणावी यांच्यामध्ये त्यांची कसोटी लागेल. ही कसोटी किती कठीण असेल? तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीमधले जे तिन्ही प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, या तिन्ही पक्षांनी जर लोकसभेप्रमाणे लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवलं की भाजपला पराभूत करायचं आहे तर जागा वाटपाचा फार काय महत्त्वाचा म्हणजे अडचणीचा मुद्दा ठरेल असं मला वाटत नाही. काँग्रेसचे काही नेते म्हणतात राजन की मोठा भाऊ काँग्रेस आहे, 13 जागा मिळाल्या. नाही नाही, मोठा भाऊ काँग्रेस आहे, 13 जागा जरी मिळाल्या तरी त्यांचा जो निर्णय आहे तो अद्यापपर्यंत निश्चित न झाल्यामुळे आत्तापर्यंत कुठलीही चर्चेचे फक्त फैऱ्या सुरू आहेत आणि त्याही प्रसारमाध्यमांमध्ये. जर प्रसारमाध्यमांवर कधी आपणालाही माहिती, आपण एवढी वर्ष पत्रकारिता करता, कुठल्याही पद्धतीने फक्त नुसत्या मीडियामध्ये येऊन किंवा सांगून कुठलाही फॉर्म्युला ठरत नसतो. यामुळे मला वाटतं आता जसजशा निवडणुका जवळ येतील, हे विधानसभेचं अधिवेशन संपेल त्या दरम्यानच्या काळामध्ये काही घडामोडी घडतील, विधान लोकसभेचा अध्यक्ष स्पीकर झाल्यानंतर राज्यामध्ये खरी निवडणुकीचं वातावरण तयार होईल. महाविकास आघाडीची आता बातचीतही सुरू असेल, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे. आता यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने गेल्या वेळेला ज्या जास्त जागा लढवल्या होत्या, समजा समसमान वाटप झालं तर उद्धव ठाकरेला मान्य असेल, काय अंदाज येतात? मला असं वाटतं की समसमान जागेची चर्चा सुरू आहे माध्यमामधून किंवा राजकीय वर्तुळामधून, परंतु मला असं वाटत नाही की तिन्ही पक्ष समसमान जागा लढवतील. विधान परिषदेचे सगळे त्याला काय म्हणतो आपण, विषय किंवा त्यातले प्रश्न किंवा राजकारण हे सगळं वेगळं असतं. त्यामुळं शरद पवार यांचा पक्ष जो आहे त्याच्यापेक्षा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात जागा वाटपासाठी अधिक रस्सीखेच होईल असं मला वाटतं. ही रस्सीखेच होत असताना तुटेल महाविकास आघाडी? बिलकुल नाही तुटणार. नाही, तुटण्याची शक्यता नाही, पण आता कसं झालंय की उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा लढवल्या होत्या, परंतु त्यांचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्या मानाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंच्या तुलनेत अधिक आहे, त्यामुळे साहजिकच ते विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा लढवाव्यात अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे करतील, आणि उद्धव ठाकरेंना कुठे ना कुठेतरी नमतं घ्यावं लागेल अशी एकंदर चिन्ह आहेत. नमतं घेतील उद्धव ठाकरे? मला वाटतं ना, कारण एकंदर जो लोकसभेचा परफॉर्मन्स आहे त्यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स हा इतर दोन पक्षांच्या तुलनेत थोडा कमी आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना तडजोड करावी लागेल असं दिसतंय.
आता जे लोकसभेला यश मिळालं महायुतीला, वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडी जी आहे ती पुढे जाऊ शकते, विधानसभा जिंकू शकते? निश्चितच जाऊ शकते. वंचित आघाडीचं ह्या निवडणुकीतच आपल्याला लक्षात आलं असेल की त्यांची ताकद किती आहे, त्यांची जी पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रभाव दिसून आला नाही, त्यामुळे त्यांचा फार आता अस्तित्व राहील विधानसभेला असं मला तरी वाटत नाही. यावेळेला शरद पवारांचा रोल काय असेल विधानसभेमध्ये? शरद पवारांचं एक वाक्य आहे की आता 3-4 महिने बघायचं आणि सरकार मला बदलायचं, हे सरकार मला घालवायचं आहे असं जे म्हटलं आहे, तो हा कॉन्फिडन्स त्यांचा सिद्ध होईल? शरद पवार यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांनी आत्ता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये जी महाविकास आघाडीला यश मिळालं आहे त्याच्या अंदाजे त्यांनी हा कॉन्फिडन्स व्यक्त केला आहे, त्यामुळे साहजिकच ते अतिशय आत्मविश्वासी दिसत आहेत, जेणेकरून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा जिंकता आल्या आहेत आणि त्याची पुनरावृत्ती ते विधानसभा निवडणुकीत करतील अशी शक्यता दिसते. इथे भाजपाही गप्प बसणार नाही, अजित पवारही गप्प बसणार नाही, एकनाथ शिंदेची शिवसेनाही गप्प बसणार नाही, मग कसा कॉन्फिडन्स त्याचा? साहजिकच आहे, कारण शेवटी निवडणुकीत कसं प्रत्येक प्रतिस्पर्ध्याशी ताकदीने झुंजत असतो, परंतु शरद पवारांना कळलं आहे की जनमताचा कौल सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि लोकसभा निवडणुकीत जे घडलं आहे त्याच्यामध्ये 6 महिन्यात फारसा बदल होईल असं एकंदर चिन्ह दिसत नाही आहे, त्यामुळे शरद पवार आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. आता प्रश्न येतो की जर महाविकास आघाडीमध्ये समान वाटप यावर फॉर्म्युला ठरला असेल किंवा चर्चा असेल तर महायुतीचं काय होणार, महायुतीचं काय होणार मधून? महायुतीचं ते आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जो काही फटका बसलेला आहे, त्यांच्या काही त्यांच्या त्रुटी किंवा काही चुका झालेल्या आहेत त्यांच्या आता लक्षात आलेल्या आहेत, त्याचं ते आत्मचिंतन किंवा त्याचं विश्लेषण करत आहेत आणि त्यानुसार त्यांची एक स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी ते ठरवतील. पण एक मात्र आहे की लोकसभा पेक्षा महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक ही महायुती खूप ताकदीने लढवणार, कारण त्यांना काहीही करून महाराष्ट्र ही सत्ता जी आहे ती राखायची आहे आणि ते त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या समोर ते फार मोठं तगडं आव्हान उभं करतील असं मला वाटतं. पवारांना कमी जागा मिळाल्या, अजित पवारांनी म्हणजे छगन भुजबळांनी असं म्हटलं की समान वाटप झालं पाहिजे आणि जाहीरपणे म्हटलं तर समान वाटप होईल भाजपचे 105 आमदार? नाही, समान वाटपाचा विषयच येत नाही म्हणजे महायुतीमध्ये. भारतीय जनता पक्ष हा सर्वात जास्त जागा लढवणार नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं बऱ्यापैकी अस्तित्व दाखवलेलं आहे, त्यामुळे नंबर 2 ते राहतील आणि अजित पवार हे नंबर 3 राहतील आणि मला असं वाटतं की समसमान जागा महायुतीमध्ये बिलकुल होणार नाही आहे. मधू यांच्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, मधूजीने जसं सांगितलं की ज्या जागा वाटप आहेत युतीच्या तर त्या युतीच्या जागा वाटप ते म्हणत आहेत त्याप्रमाणे 100% तसंच राहील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अनेक विरोधी पक्षनेत्यांनी मध्ये मी चर्चा केली, त्यांचं म्हणणं एकच आहे की ज्याप्रमाणे लोकसभेला देवेंद्र फडणवीस हा जर महाराष्ट्र विधानसभेचा चेहरा असेल तर आमचा विजय एकदम सुकर होईल असं त्यांचं ठाम मत आहे. त्याच्यामुळे आता भाजपची जे वरिष्ठ मंडळी आहेत ते कुठल्या पद्धतीने ज्या देवेंद्र फडणवीसांना प्रोजेक्ट करत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं असेल. दुसरी गोष्ट, आता नुकतीच बैठक झाली 2 दिवसापूर्वी, तेव्हाही पॅरलल यंत्रणा देवेंद्र फडणवीसांबरोबर निर्माण करण्यात आली आहे, त्यामुळे मला वाटत नाही की काही बदल फार असा काय BJP मार्फत मोठे बदल होतील, पण देवेंद्र शक्यतो देवेंद्रजींकडे थोडाफार चार्ज देऊन बाकीची सर्व यंत्रणा केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेईल. म्हणजे भाजपला यश मिळालं नाही हवं तसं, याची चर्चाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे. बदल होईल महाराष्ट्रामध्ये भाजपामध्ये? बदल मला असं वाटतं की थोडा बहुत ते बदल करतील, पण इतका मोठा बदल करणार नाहीत, कारण 2-3 महिन्यावरती निवडणूक आलेली आहेत, त्यामुळे सगळी पक्ष संघटनेचे जे काही स्ट्रक्चर आहे ते एवढं फार मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब करतील असं मला वाटत नाही आहे. ते थोडा बहुत बदल करतील एक त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून. मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीचा जे काही निकाल आलेले आहेत मतदार विधानसभा मतदार संघ वाईज किंवा कोणत्या प्रश्नावर ते कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे, महाविकास आघाडीला त्याचा कसा फायदा झालेला आहे, भाजपला कसा किंवा भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांना कसा फटका बसलेला आहे याचं अजून ते नीट विश्लेषण करतील आणि त्याच्यानंतर संघटनात्मक पातळीवरती
आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या लेवलवरती सुद्धा त्या पद्धतीने ते बदल करतील मला असं वाटतं. मला एक प्रश्न विचारायला पाहिजे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय? म्हणजे भाजपने हा भाजप नेते असं म्हणतात की एकच जागा आली त्यामुळे त्याचा स्टेक कमी झाला, तर अजित पवार हे भाजपला डोई जड झालेत असाही एक विषय येतो. रामदास कदम यांनी तर असं म्हटलं आहे की तुम्ही जरा नंतर आला असता तर कदाचित जास्त फायदा झाला असता. तर अजित पवारांनी घेऊन चर्चा सुरू आहे भाजपमध्ये? माझ्या काही कानावर नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही आहे. चर्चा सुरू आहे? नाही नाही, अजित पवार आल्यामुळे लोकसभेला निश्चितच ओव्हरऑल जो काय अजित पवारसारखे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे भाजपाने त्यांना संघ घेतल्यामुळे त्याचा फटका निश्चितच लोकसभा निवडणुकीत बी जे पीला पडला आणि ओव्हरऑल तसा एक माहोल जनमानसात तयार झाला आणि त्यामुळे ती जी चूक आहे ती सातत्याने एक गेल्या 2-4 दिवसापासून आपण बघतो आहे की अमोल मिटकरी असतील किंवा भाजपचे नेते असतील एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप, म्हणजे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करून अजित पवार कसे निघून जातील या प्रयत्नात सध्या भाजपचा स्टँड दिसून येतो. अजित पवारांनी घेऊन महायुतीला थोडंसं डोईजड झालं असं वाटतं? डोईजड झालंय म्हणजे कसं आहे ती दोन्ही बाजूनी थोडा संभ्रम दिसतोय, कारण आता काही दिवसांपूर्वी अजित पवार गटांच्या आमदारांची बैठक झाली होती, त्यातल्या आमदारांचंही हे मत पडलं की भाजपची साथ सोडावी. विशेषतः मराठवाड्यातल्या आमदारांचं असं मत होतं की भाजपमुळे आपल्याला फटका बसलेला आहे, त्यामुळे दोन्ही बाजू अशा दावा करत आहेत की एकमेकांच्या साथसंगतीमुळे एकमेकांना फटका बसलेला आहे, तर यातून ते मार्ग कसा काढतील हे बघणं महत्त्वाचं ठरतं. अजित पवारांपुढे मार्ग काय, म्हणजे अजित पवार यांच्या पक्षापुढे मार्ग काय? नाही आता मार्ग म्हणजे त्यांना ही निवडणूक भाजप आणि शिंदे सेनेबरोबरच लढावी लागणार हे मात्र नक्की आहे, पण त्यातूनही कसं आहे अजित पवार हा मोठा ताकदीचा नेता आहे, त्यामुळे आपण किती म्हटलं लोकसभा निवडणुकीत जरी त्यांना फटका बसलेला असला तरी विधानसभा निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने उतरणार आणि आपली ताकद जिथे जिथे आहे तिथे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की आहे, त्यामुळे एक वे आऊट काढण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील असं मला वाटतं. अजित पवारांची महाराष्ट्रात आता ताकद आहे कारण शरद पवार यांच्या गटाला जास्त जागा मिळाल्या. अजित पवारांची ताकद निश्चितच आहे महाराष्ट्रात, आजही ताकद आहे. अजित पवार हे मास लीडर आहेत हे तर मान्य करावंच लागेल. प्रश्न असा आहे की अजित पवारांना पक्षात घेऊ नये, म्हणजे महायुतीमध्ये घेऊ नये, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसा फायदा झालेला नाही आहे. आता याची कारणं शोधतील आणि भाजपच्या नेहमीच्या त्यांची जी रणनीती असते त्यानुसार माझा एक असा अंदाज आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन गटांमध्ये ते लावून दिल्यासारखी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे. मग हे काय सहज घडलेलं नाही आहे, हे लावून दिलेलं आहे कारण त्याच्यात अनेक फॅक्टर्स आहेत. हे दोघंही एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही मास लीडर आहेत आणि दोघंही मराठा आहेत, तर मराठा मतांचा परिणाम यावेळेला भाजपने भोगलेला आहे आणि त्यामुळं जर का मराठा मतांमध्ये जर डिव्हिजन करता आली तर ती ह्या दोघांच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्या दृष्टीने त्यांची व्यूहरचना सुरू झालेली. अजित पवारांचे काही आमदार पवारांच्या संपर्कात आहे, पवार असं म्हणतात की सगळ्यांच्या बाबतीत विचार नाही होणार पण ज्यांना यायचं ज्यांना घ्यायचं त्याबाबतीत विचार होईल. काही माघारी फिरतील? माघारी फिरण्याची इच्छा आहे पण किती लोक फिरतील आणि किती लोकांना प्रवेश मिळेल याची गॅरंटी आत्ताच देता येत नाही. दुसरं असं आहे की लोकसभेमध्ये जे मुद्दे होते तेच विधानसभेमध्ये असतीलच असं नाही, त्यामुळे आत्ताच्या विजयावर किंवा आत्ताच्या ज्या प्लस मायनसवर विधानसभेचं गणित जुळणार नाही आहे, त्यामुळे ते आमदार जे जायचा विचार करतात किंवा काय ते नंतर लोकल गणितं बघून ते थांबण्याची शक्यता आहे. काय वाटतं की अजित पवार गटाचे आमदार फिरतील मागे? हो, काही ठिकाणी नक्कीच फिरतील कारण ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत, म्हणजे जनतेने निकाल दिलेला आहे की शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती त्यांना अधिक स्वीकारार्ह आहे, तर त्या दृष्टीने पाहता काही आमदार नक्कीच प्रयत्न करतील की शरद पवार गटात परत जावं आणि निवडून यावं विधानसभा निवडणुकीत. शरद पवारांनी नवीन चेहरे उभे केले तर ते निवडून येतील? ते असं म्हणतात की नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, रोहित पवारही म्हणताय, सुप्रिया सुळे म्हणताय, शरद पवार म्हणतात जी नवीन आहे नवीन पक्ष संघटना बांधेल मी. मला वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये बरेच नवीन चेहरे होते आणि ते बरेच निवडून आलेले आहेत, त्यामुळे ते निवडून येऊ शकतात ना, येऊ शकतात. अजित पवारांसोबत असलेले काही आमदारांच्या मनात चलबिचल आहे ते जाऊ शकतात परत? राजकारणामध्ये असं आहे की जिथं त्यांना राजकारण करणं सोयीचं वाटतं किंवा जिथं कम्फर्टेबल वाटतं तिथं ते उद्या जाऊ शकतात, कारण ते त्यांना वाटलं की बाबा इथं आता आपलं काय भवितव्य नाही आहे, शेवटी ते भवितव्य आपलं बघणार, राजकीय भवितव्य बघणार
आणि राजकीय भवितव्य बघून त्या त्यावर ते ठरवणार. आणि हे आता हे मला वाटतंय की ते एक ट्रॅडिशन आता आपलं इस्टॅब्लिश झालेलं आहे. किंवा उद्धव ठाकरे काही आमदारांना परत घेतील, ज्यांना परत यायचं नाही नाही, त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या वर्धापन दिनी सांगितलेलं आहे की कुठल्याही आमदाराला पुन्हा परतीचे प्रवास सर्व बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की उद्धव ठाकरे घेतील. आणि तसं त्यांनी जर केलं तर जो मतदार त्यांच्याकडे आज, जो जुना शिवसैनिक, जो आढामासाचा शिवसैनिक आहे, जो उद्धव ठाकरेंबरोबर आजही कायम आहे, तो मग चलबिचल त्यांच्यामध्ये निर्माण होईल की जे गद्दार गद्दार म्हणून आपण ज्यांना हिनवत होतो त्यांचा प्रचार कसा करावा. खूप खूप धन्यवाद. मंत्रालयात येणारे, मंत्रालय आपल्या नजरेखालून घालणारे आणि खाजगीत बोलणारे पत्रकार माझ्यासोबत होते. विधानसभेची निवडणूक कशी असेल, अजित पवार यांच्या मनात नेमकं काय, महायुतीमध्ये काय घडतं आहे, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय ठरला, सर्वसामान्य जनतेला हे सर्व प्रश्न पडलेले असतात. सामान्य जनता स्वतःच त्याला उत्तर देत असते, पण हे पत्रकार जेव्हा उत्तर देतात तर त्यांच्या उत्तरामध्ये सोर असतो, ताकद असते आणि माहिती असते. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तात इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र.